वेलकम स्टूडेंट्स। तर आज आपण टॉपिक स्टार्ट करतोय पुढचा मॅट्रायसेस। ओके, सो मॅट्रिक्स टॉपिक तुम्ही डिस्कस केलेला आहे की या मॅट्रिक्समध्ये आपला 11 पासून 12 पर्यंत हा टॉपिक होता। त्यामध्ये मॅट्रिक्सचे टाईप्स असतील, त्यानंतर त्या मॅट्रिक्समध्ये आपण बघितलं की ॲडिशन कशी करायची, मल्टिप्लिकेशन कशी करायची आणि त्यानंतर त्याचा ट्रान्सपोज, आणि मग 12th आल्यानंतर आपण त्याचं काय डिस्कस केलेलं आहे की त्याचा इन्वर्स कसा फाइंड करायचा। त्याच्या दोन मेथड आपण बघितल्यात, एक आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड आहे ती काय ॲडजॉईंट मेथड। ओके, अशा दोन मेथड आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण काय स्टडी केले त्याचे ॲप्लिकेशन्स दोन, एक रिडक्शन मेथड आणि दुसरी आहे ती इन्वर्जन मेथड। ओके, सो फर्स्ट वन, इन्वर्सची बेसिक डेफिनेशन तुम्हाला एक माहिती आहे, आपण जास्तीत जास्त जी इथे यूज करणार आहे। इन्वर्स काय आहे, ए इन्वर्स इज इक्वल टू 1/ डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए। आपला काही शॉर्टकट्स इथे यूज करायला लागतील, त्यापैकी एक आहे की आपलं हे झालेलं आहे ॲडजॉईंट ऑफ ए, ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए, ऑर ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए जर घेतला तर आपल्याला मिळतो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय। ओके, हा जो आय आहे तो ऑर्डरनुसार डिपेंड राहील की एक्झाम्पलमध्ये ए हा मॅट्रिक्स कोणत्या ऑर्डरचा दिला आहे, त्यानुसार तुम्हाला इथं काय करायचं त्या आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर घ्यायची आहे। नेक्स्ट वन, समजा तुम्हाला ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि काय फाइंड करायचा आहे, त्याचा ॲडजॉईंट ऑफ एचा डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे। सो त्यासाठीचा शॉर्टकट काय आहे, तर ॲडजॉईंट ऑफ ए चा डिटर्मिनंट इज इक्वल टू, हे फाइंड कसं करणार, तर डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस वन। ओके, सो दिस वन एन मीन्स काय आहे, तर तो जो दिलेला ए मॅट्रिक्स आहे त्याची जी ऑर्डर असते तो आहे तो एन असणार आहे। ओके, ही एक मेथड माहिती असू तुम्हाला, ठीक आहे। आता आपण काय करूया की याच्यातले काही वन बाय वन क्वेश्चन्स डिस्कस करत जाऊया। सो फर्स्ट वन, आपल्याला मॅट्रिक्स काय दिलेला आहे, द मॅट्रिक्स ए 1A2 1 2 5 and 2 1 1 इज नॉट इन्व्हर्टिबल इफ ए इज इक्वल टू। ओके, सो आपलं काय फाइंड करायचं आहे की दिलेला मॅट्रिक्स आहे तो नॉट इन्व्हर्टिबल आहे कधी, तर एच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी नॉट इन्व्हर्टेबल आहे हे फाइंड करायचं आहे। सो कसं फाइंड करायचं, आपण डिस्कस केलेलं आहे किंवा आपलं झालेलं आहे मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कधी एक्झिस्ट होतो, जर तो मॅट्रिक्स काय असेल नॉन सिंग्युलर असेल तरच। ओके, सो हा इथं काय दिलेला आहे, इन्व्हर्टेबल आहे नॉट इन्व्हर्टेबल आहे, याचा अर्थ काय असणार, तो मॅट्रिक्स सिंग्युलर असला पाहिजे आणि सिंग्युलर म्हणजेच काय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे, झिरो असली पाहिजे। सो हा नॉट इन्व्हर्टेबल आहे, सो ह्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, झिरो असायला पाहिजे। सो आपला फक्त आता काय करायचं आहे, हा डिटर्मिनंट तर सॉल्व्ह करायचा आहे झिरो घेऊन, ठीक आहे। सो मी इथं काय करणार आहे, तो डिटर्मिनंट घेतो 1A2 देन 1 2 5 and 2 1 1 इज इक्वल टू झिरो। ओके, लेट अस सी सॉल्व दिस एक्झाम्पल ऑर डिटर्मिनंट। सो तुम्हाला माहितीच आहे डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं आहे, मी डायरेक्टली सॉल्व्ह करतो आहे 1 into 2। ओके, मायनस 5 देन मायनस ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस 4 देन प्लस 2 into 1 मायनस 1 into 2 काय होईल 2 minus 5 देन मायनस ए इंटू काय होईल 1 minus 10 होईल इथं देन प्लस 2 into 1 minus 4 इज इक्वल टू झिरो। सो नाऊ वी कॅन सॉल्व दिस, 2 minus 5 minus 3 3 into 1 केला की -3 1 minus 10 काय होणार आहे -9 -9 into -a सो +9a होईल देन 1 minus 4 minus 3 3 into 2 केला की -6 इज इक्वल टू झिरो येईल। ओके, सो -3 minus 6 काय होईल 9a - 9 इज इक्वल टू झिरो, -9 त्या साईडला शिफ्ट करू, सो 9a इज इक्वल टू 9, 9 ने डिवाइड केला सो a इज इक्वल टू 1। सो आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन इज ऑप्शन बी, दॅट इज 1। ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन। नाउ क्वेश्चन नंबर 2, इफ a इज इक्वल टू, मॅट्रिक्स दिलेला आहे 1 1 0 2 1 5 and 1 2 1 देन व्हॅल्यू विचारलेले आहे आपल्याला a11 a21 a12 a22 a13 a23 इज इक्वल टू व्हॉट। ओके, आपल्याला माहिती आहे की हे जे स्मॉल a11 a12 a13 जे इलेमेंट दिसतात हे काय असतात, त्या मॅट्रिक्समध्ये असणारे इलेमेंट्स,
ओके एंड कैपिटल जे A11, A21, A22, A23 ये दिसतात हे काय आहेत को फैक्टर्स ऑफ दीज एलिमेंट्स. ओके सो कैपिटल लेटर्स रिप्रेजेंट काय करतात को फैक्टर्स एंड स्मॉल लेटर्स काय रिप्रेजेंट करतात एलिमेंट्स. आणि ह्याची ही मेथड आपल्याला 11th मध्ये पण झालेली आहे की A11 याचा एक शॉर्टकट आहे ठरलेला आहे तुम्हाला माहिती असेल A11 and A21 plus A12 plus A13 and A13 = 2. नाउ लिसन इथे जर ऑब्झर्व केलं तर मी इथे एलिमेंट्स काय घेतलाय A11 हा एलिमेंट घेतलाय आणि त्याला काय केलंय त्याच्याच को फॅक्टरनं मल्टीप्लाय केलेला आहे सो A11 सिमिलरली A12 आणि त्याला त्याच्याच को फॅक्टरनं मल्टीप्लाय केलाय A12 A13 आणि त्या एलिमेंटच्या को फॅक्टरनंच त्याला मल्टीप्लाय केलाय. ज्यावेळी तुम्ही हे सॉल्व्ह करताय त्यावेळी तुम्हाला व्हॅल्यू काय मिळत असते ती डिटर्मिनंट ऑफ A मिळत असतो. ओके पण ज्यावेळी तुम्ही काय करताय A11 हा एलिमेंट घेतला आणि एखाद्या सेकंड रो किंवा थर्ड रो समजा फर्स्ट रोचे एलिमेंट्स आणि सेकंड आणि थर्ड रोचे कुठल्याही एका रोचे तुम्ही काय घेतले को फॅक्टर्स आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर मात्र तुमचं ॲन्सर वेगळं येते. काय येते बघूया आपण. समजा मी इथे A11 घेतला फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट आणि सेकंड रोचा को फॅक्टर घेतो म्हणजेच काय A21. ओके सिमिलरली फर्स्ट रोचा सेकंड एलिमेंट आहे A12 आणि सेकंड रो सेकंड कॉलमचा को फॅक्टर काय होणार इथं A22. याच पद्धतीनं A13 आणि A23 इथं घेतो. सो नाऊ मी काय घेतलेलं आहे हे जे स्मॉल A दिसतात हे काय फर्स्ट रोचे एलिमेंट्स आहेत आणि हे जे कॅपिटल A जे आहेत ते कुठले आहेत सेकंड रोचे को फॅक्टर्स आहेत. ओके आणि जर यांचं मल्टिप्लिकेशन करून जर आपण ॲडिशन केली तर मात्र आपलं ॲन्सर असतं ते डायरेक्टली 0. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायची गरज नाही हे ऑलरेडी आपण 11th मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. सो याचं ॲन्सर काय असणार आहे 0. लक्षात घ्या जर एखाद्या मॅट्रिक्सच्या एलिमेंट्सला त्याच म्हणजे एखाद्या रोच्या एलिमेंट्सला त्याच रोच्या एलिमेंट्स को फॅक्टर्सने जर मल्टीप्लाय केलं आणि ॲडिशन करून सॉल्व्ह केलं तर डिटर्मिनंट ऑफ A मिळतो आणि जर तुम्ही एखाद्या रोच्या एलिमेंट्सला दुसऱ्या एखाद्या काय केले रोच्या को फॅक्टर्सने मल्टीप्लाय केले तर येणारं ॲन्सर हे काय असतं डायरेक्टली 0 असतं. सो आपल्याला ह्या क्वेश्चन 2 ॲन्सर काय मिळणार आहे ऑप्शन B डायरेक्टलीच 0 मिळून जाईल सॉल्व्ह करायची गरज नाही. ठीक आहे तर ही फक्त तुम्हाला एक ट्रिक किंवा शॉर्टकट माहीत पाहिजे. ठीक आहे नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलेलं आहे इफ A = दिलेला आहे cos x sin x minus sin x and cos x देन A into adjoint of A = 2. आपला क्वेश्चन काय विचारलेला आहे A into adjoint of A विचारलेला आहे. तर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर तुम्हाला काय दिसेल इथं आपण एक शॉर्टकट लिहून ठेवलेला आहे की A into adjoint of A किंवा adjoint of A into A = determinant of A into In. ठीक आहे सो बघूया काय ते आन्सर याचं. तर ह्या फॉर्म्युलानुसार किंवा ह्या शॉर्टकटनुसार आपला ॲन्सर काय असणार आहे की A into adjoint of A म्हणजेच काय आहे determinant of A into I. म्हणजे आपलं काय करावं लागेल याचा फक्त डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याला मल्टीप्लाय कशाला करायचं आहे त्यानं आयडेंटिटी मॅट्रिक्सला आपण मल्टीप्लाय करणार आहे इथं. ठीक आहे सो बघूया काय आन्सर येते. सो डिटर्मिनंट ऑफ A मी घेतो सॉल्व्ह करायला इथं काय येईल इथं तर cos x इथं असेल तो sin x देन -sin x अँड cos x. ओके आणि जर आपण सॉल्व्ह केला डिटर्मिनंट काय होईल cos into cos सो cos² x आणि -sin into sin काय होईल तो sin² x होणार आहे -sin² x. ओके पण -into - प्लस होईल सो व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 1. ओके सो डिटर्मिनंट ऑफ A = 1 मिळाला सो ॲन्सर ऑफ A into adjoint of A = ह्या प्रॉपर्टीनुसार जर आपण गेलो तर डिटर्मिनंट ऑफ A into identity matrix असेल 1001 बिकॉज हा दिलेला मॅट्रिक्स याचे ऑर्डर किती आहे हा 2.
टू बाय टू चा आहे, सो म्हणून मी इथं टू बाय टू घेतला आहे. डिटर्मिनंट ऑफ ए आपण सॉल्व केला त्याची व्हॅल्यू आहे वन, सो तुम्ही वन इन टू हा मॅट्रिक्स घेतला, सॉल्व केलं की तुमचा आन्सर आहे तसंच आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळणार आहे, म्हणजे 1001 मीन्स ऑप्शन असणार आहे आपला कुठला, ऑप्शन नंबर 3. ओके, सो हे झालं क्वेश्चन नंबर 3. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया, क्वेश्चन नंबर 4 बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर काय आहे डिस्कस करू. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे तर विचारलेलं काय बघा, कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन्स असतात की एखादा मॅट्रिक्स दिलेला असतो आणि त्याचा इन्व्हर्स आपला कॅल्क्युलेट करायचा आहे, आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी किंवा बघितलेलं आहे, पण त्याच्यामधला एखादा इलेमेंट आपल्याला डायरेक्टली विचारला जातो. मग पहिला क्वेश्चन स्टुडंटचा काय असतो की जनरली इन्व्हर्स कसा डायरेक्टली फाइंड करायचा हे माहीत नसतं आणि मग त्यानुसार डायरेक्टली इन्व्हर्समधला एखादा एलिमेंट काढायचा आहे तर तो थोडंसं डिफिकल्ट होतं. सो त्याला पण एक शॉर्टकट ट्रिक आहे, ती थोडी फॉलो करायची, डायरेक्ट तुम्हाला त्यातला एखादा एलिमेंट मिळेल. बघा क्वेश्चन काय दिला आहे, द इलेमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम इन द इन्व्हर्स ऑफ, म्हणजे हा जो मॅट्रिक्स दिला आहे ह्याचा जो इन्व्हर्स आहे त्याच्यातला काय विचारलाय आपल्याला, सेकंड रो अँड थर्ड कॉलम, म्हणजेच काय सेकंड रो थर्ड कॉलम मीन्स ए टू थ्री हा आपल्याला विचारलेला आहे. म्हणजेच काय बघूया आपण, तर समजा आपल्याला विचारलेलं काय आहे तर त्यासाठी आपण मेथड बघूया किंवा त्याचा शॉर्टकट बघू. इलेमेंट ऑफ ए आय जे ऑफ ए इन्व्हर्स इज इक्वल टू, मी पहिल्यांदा फॉर्म्युला सांगतोय तुम्हाला त्यानुसार आपण बघूया. आपला काय करायचं आहे, त्याच्या इन्व्हर्समधला एखादा इलेमेंट पाहिजे असेल तर त्यासाठीचा मी फॉर्म्युला लिहितोय, इलेमेंट ऑफ ए आय जे ऑफ ए इन्व्हर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ए आय जे इलेमेंट असेल तर ए जे आय हा को फॅक्टर फाइंड करायचा आहे आणि त्याला डिवाइड करायचा आहे डिटर्मिनंट ऑफ ए न. ओके, सो फर्स्ट वन आपण काय करूया, त्याचा डिटर्मिनंट सॉल्व करूया त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू मी घेतो 1 2 1 2 1 0 -1 0 1. ठीक आहे, सॉल्व करूया. सो 1 इंटू ब्रॅकेट काय होईल बघा, 1 -0 देन -2 इंटू ब्रॅकेट, सो काय होणार पुन्हा एकदा आहे 2 -0 देन +1 इंटू ब्रॅकेट, वन्स अगेन 0 -1 येईल, सो -1 + 1 सो इज इक्वल टू 1, हे 1 होईल, -2 × 2 -4 अँड 1 × 1 1. ओके, सो हे 1 + 1 2 - 4 केलं की आपल्याला काय डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -2 मिळेल. ठीक आहे, हे झालं डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली, पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, को फॅक्टर. विचारलेलं काय आहे बघा की इलेमेंट ऑफ काय विचारलाय, सेकंड रो थर्ड कॉलम मीन्स काय विचारलंय आपल्याला, सेकंड रो थर्ड कॉलम मीन्स ए टू थ्री विचारलाय ऑफ ए इन्व्हर्स इज इक्वल टू काय मेथड आहे, तर आता आपला फाइंड काय करायचं आहे, ए 3 2 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. ऑलरेडी आपण डिटर्मिनंट ऑफ ए सॉल्व केलेला आहे, फक्त आपला काय फाइंड करायचं आता, ए 3 2 सॉल्व करायचा आहे इथं. ठीक आहे, सो ए 3 2 कसं सॉल्व करायचा, को फॅक्टर आहे तो, को फॅक्टर कसे सॉल्व करायचे तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी, परत एकदा बघूया आपण ए 3 2 काय असणार आहे. ठीक आहे, सो ए 3 2 कसं सॉल्व करणार, इज इक्वल टू ए 3 2 मीन्स आपल्याला फाइंड करायचं आहे -1 raised to ह्या दोघांच्या ऍडिशन इथं 3 + 2 होईल अँड देन इथं काय येतो, मायनर येतो, मायनर कुठला तर त्या ए 3 2 याचा, म्हणजेच काय होईल, थर्ड रो अँड सेकंड कॉलम आपण जर डिलीट केला तर राहिले 1 2 3 4 एलिमेंट्स. सो इथं काय होणार हा 1 1 देन 2 0. ओके, आणि मग आता पुन्हा आपण सॉल्व करूया, -1 raised to 5 केला, -1 येईल, हा डिटर्मिनंट सॉल्व केला 0 - 2 होणार आहे. ओके, सो -1 × -2 सो आपला आन्सर मिळेल 2. सो ए 3 2 हा जो को फॅक्टर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2, डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे -2, मी सबस्टिट्यूट करतो इथे, म्हणजेच 2 / -2 म्हणजे आपल्याला आन्सर इज इक्वल टू मिळेल -1. सो आपला आन्सर असणार आहे ऑप्शन बी. समजलं बघा, पुन्हा एकदा सांगतोय हवं तर, किंवा ह्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, ए आय जे
हा जर एलिमेंट पाहिजे असेल इनवर्स मधला तर तुम्हाला काय करायचं आहे, ए आय जे असेल तर कॅपिटल ए जे आय घ्या, म्हणजे ह्या आय जेचं इथं काय करायचं इंटरचेंज करायचं आणि त्याचा तुम्हाला को फॅक्टर फाईंड करायचा आहे आणि डिवाईडला काय घ्यायचं आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू घ्यायची आहे. सो हे सॉल्व्ह केलं की तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळून जातो, इनवर्स फाईंड करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकताय. थोडं तरी सॉल्व करावंच लागेल, सगळं काय आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळं सॉल्व करून आन्सर किंवा एखाद्याला डायरेक्टली आन्सरपर्यंत पोहोचू शकत नाही, काही तर स्टेप्स आपल्याला सॉल्व करावे लागतील हे लक्षात असू दे. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे क्वेश्चन नंबर 5. बघूया काय आहे क्वेश्चन नंबर 5. तो काय दिलंय क्वेश्चन नंबर 5, इफ ए स्क्वेअर मायनस ए प्लस आय इज इक्वल टू 0 देन ए इनवर्स इज इक्वल टू व्हॉट. म्हणजेच आपल्याला एक इक्वेशन दिलंय क्वाड्रेटिक इक्वेशन आणि डायरेक्टली काय विचारलेलं आहे ए इनवर्स काय असेल. ठीक आहे, आता आपल्याकडे इथं काही मॅट्रिक्स वगैरे काही दिलेलं नाही पण तरीसुद्धा आपला आन्सर विचारला आहे. आन्सरचे फॉर्म्स तुम्ही बघू शकताय, ते आय आणि एमध्ये दिसतात आपल्याला. सो ते कसं फाईंड करायचं त्याला पण एक शॉर्टकट आहे, ट्रिक आहे, डिस्कस करू आपण. सो काय त्याची टेक्निक आहे, तर इक्वेशन समजा ह्या फॉर्ममध्ये असेल ए स्क्वेअर प्लस एम ए प्लस एन आय इज इक्वल टू 0. समजा असं क्वाड्रेटिक इक्वेशन असेल आणि तुम्हाला याच्यावरून डायरेक्टली ए इनवर्स फाइंड करायचा असेल तर तुम्ही काय करू शकताय, तर याचा फॉर्म्युला आहे मायनस 1/n इंटू ब्रॅकेट ए प्लस एम आय, हे त्याचं आन्सर असणार आहे. डायरेक्टली मिळते, तुम्हाला काही सॉल्व करायची गरज नाही, काय नाही, फक्त यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ओके, आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट कशा करणार, दिलेल्या इक्वेशनचं याच्याशी कम्पॅरिझन करायचं आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. बघूया त्याचा आन्सर काय, सो इज इक्वल टू मायनस 1/n. एन मीन्स काय दिसतोय आपल्याला, कोएफिशियंट ऑफ आय, सो कोएफिशियंट ऑफ आय इज देअर 1 इंटू ब्रॅकेट ए प्लस एम मीन्स काय दिसतो आपल्याला इथं, ए चा कोएफिशियंट, मीन्स ह्या ए चा कोएफिशियंट इथं आहे मायनस 1. सो इथं काय येणार आहे मायनस 1 आणि इंटू आय. सो हे एवढं सॉल्व केलं की आपल्याला डायरेक्ट इन्वर्स मिळून जाईल. सो काय होईल बघा, मायनस 1 इंटू ब्रॅकेट ए मायनस आय. ओके, आता हा मायनस 1 मी आत मल्टिप्लाय करतो म्हणजेच काय होणार, मायनस इंटू मायनस प्लस आय अँड मायनस 1 इंटू ए केला तर आय मायनस ए, म्हणजेच आपला आन्सर असणार आहे ऑप्शन सी. ओके, क्लिअर. बघा ही मेथड समजली का नसेल, बघा नसेल तर आपण दुसरी एक मेथड डिस्कस करू, सेकंड मेथड. एक्झाम्पल दिलं आहे ए स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ए प्लस आय इज इक्वल टू 0. वी हॅव टू फाइंड ए इनवर्स. सो याला काय करायचं, तुम्हाला फक्त ए इनवर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे, बाकी काय करायचं नाही. सो समजा मी ए इनवर्सनं मल्टिप्लाय केला, ए स्क्वेअर मीन्स ए इंटू ए, ओके, मायनस ए इनवर्स इंटू ए प्लस याला ए इनवर्सनं मल्टिप्लाय करूया, ए इनवर्स इंटू आय इज इक्वल टू 0. ओके, क्लिअर आहे. बघा फक्त मी ए इनवर्सनं मल्टिप्लाय केलं ईच टर्मला आणि माहिती आहे आपल्याला ए इनवर्स इंटू आय काय असतो, ए इनवर्स इंटू ए आयडेंटिटी मॅट्रिक्स मायनस ए इनवर्स इंटू ए आय, देन अगेन आयडेंटिटी मॅट्रिक्सनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की ॲज इट इज मॅट्रिक्स मिळतो, मीन्स ए इनवर्स इज इक्वल टू 0. ओके, आय इंटू ए पुन्हा काय होणार, ए मायनस आय प्लस ए इनवर्स इज इक्वल टू 0. देन आपल्याला फाईंड काय करायचं आहे, ए इनवर्स. सो ए इनवर्स इज इक्वल टू, हे शिफ्ट करूया तिकडं, मायनस आय प्लस आय होणार आणि ए प्लस तिकडे गेला की मायनस ए होणार आहे. सो आपलं आन्सर तुमच्या लक्षात आलं का, बघा दोन्ही पण सिमिलर आहेत, आय मायनस ए, आय मायनस ए, म्हणजेच ऑप्शन सी. सो दोन मेथड्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, जर ही मेथड तुम्हाला किंवा हा फॉर्म्युला जर नाही आठवला तर तुम्ही ही मेथड यूज करू शकताय. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 काय दिलेलं आहे आपल्याला, तर क्वेश्चन 6 मध्ये दिलेलं आहे इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे 4 2 3 4 देन ॲडजॉईंट ऑफ ए त्याचा डिटर्मिनंट विचारलाय. ओके, याचा ॲडजॉईंट फाइंड करायचा आहे आणि मग त्याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. सो ही जर प्रोसेस बघितली, आता 2x2 मॅट्रिक्स आहे ठीक आहे, पण जर तो 3x3 मॅट्रिक्स आला तर तुम्हाला पहिल्यांदा त्याचा डिटर्मिनंट सॉल्व करावा लागेल आणि मग त्याचं काय करावं, ॲडजॉईंट फाइंड करावं लागेल आणि मग
त्याचा डिटरमिनंट सॉल्व करावा लागेल. सो ही खूप लेंथी प्रोसेस आहे, पण आपण काय करायचं आहे एक शॉर्ट ट्रिक याच्यासाठी बघणार आहे. काय आहे बघूया आपण. तर आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी की जर आपल्याला ॲडजॉईंट ऑफ ए याचा जर डिटर्मिनंट फाइंड करायचा असेल तर यासाठी फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस वन. ओके, आता इथं एन म्हणजे काय मगाच सांगितलं मी, तर ती त्या मॅट्रिक्सची असते ऑर्डर. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं याच्यामध्ये टू रोज अँड टू कॉलम्स आहेत. सो ह्या मॅट्रिक्सचा ऑर्डर काय आहे, टू बाय टूचा आहे. सो म्हणजेच इथं एन म्हणजेच काय असणार आहे, टू. जर आपण सॉल्व करायचं म्हणलं तर डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू टू मायनस वन, सो डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजेच आपला ॲडजॉईंट ऑफ एचा डिटर्मिनंट पाहिजे असेल तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ ए सॉल्व करायचा आहे. सो मी आता इथं सॉल्व करायला घेतो डिटर्मिनंट ऑफ ए, फोर टू थ्री फोर. ओके, सॉल्व करू मग काय होणार, फोर इंटू फोर सिक्सटीन, अगेन मायनस थ्री इंटू टू सिक्स, अँड सिक्सटीन मायनस सिक्स केला की आपला ॲन्सर मिळून जाईल टेन. सो आवर ॲन्सर इज ऑप्शन बी टेन. ओके ठीक आहे, नेक्स्ट लास्ट वन क्वेश्चन नंबर सेवन. काय दिलं आहे, इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेलं आहे एक्स मायनस टू थ्री अँड सेवन, अँड ए इनवर्स इज इक्वल टू सेवन बाय थर्टी फोर, वन बाय सेवन्टीन, मायनस थ्री बाय थर्टी फोर अँड टू बाय सेवन्टीन. म्हणजेच काय, ए पण मॅट्रिक्स दिलं आहे आणि त्याचा इन्वर्स पण आपल्याला दिलेला आहे. देन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज, तर आपला फाईंड काय करायचा आहे, हा जो इथं एक्स दिसतो ह्या एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. आता याच्या पण परत दोन मेथड्स, तुम्ही रेग्युलर मेथडने गेला तर हा ए मॅट्रिक्स आहे, तुम्ही याचा ए इनवर्स फाइंड करणार आणि याचा आणि याचं कम्पॅरिझन करून तुम्हाला ॲन्सर मिळू शकतो. ओके, पण त्याच्यापेक्षा आपण दुसरी मेथड यूज करूया. आपल्याला ए इनवर्सची डेफिनेशन माहीत आहे, बेसिक डेफिनेशन, बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन आपण काय करतो, ए इन टू ए इनवर्स इज इक्वल टू आय घेत असतो. सो मी इथं सबस्टिट्यूट करतो त्या व्हॅल्यूज, एक्स मायनस टू थ्री सेवन, आणि ए इनवर्स काय दिलेलं आहे आपल्याला, सेवन बाय थर्टी फोर, वन बाय सेवन्टीन, मायनस थ्री बाय थर्टी फोर अँड टू बाय सेवन्टीन इज इक्वल टू. हे दोन्ही मॅट्रिक्स टू बाय टूचे आहेत, सो आयडेंटिटी मॅट्रिक्ससुद्धा काय असणार आहे, टू बाय टूचा असणार आहे. ओके, सॉल्व करूया, मल्टिप्लाय करूया, बघा काय होते. सो मी फर्स्ट रो मल्टिप्लिकेशन माहिती आहे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम होणार. सो एक्स इंटू सेवन सेवन एक्स, ओके, मायनस अपॉन काय येणार आहे थर्टी फोर, मायनस टू इंटू मायनस थ्री केला प्लस सिक्स येईल, सो सेवन एक्स प्लस सिक्स अपॉन थर्टी फोर. सिमिलरली फर्स्ट रो सेकंड कॉलम, एक्स इंटू वन एक्स अपॉन सेवन्टीन येईल, ओके, मायनस टू इंटू टू केला मायनस फोर अपॉन सेवन्टीन, बेस सेम आहे, सो मी एकदाच लिहिलेलं आहे. सिमिलरली सेकंड रो फर्स्ट कॉलम, सो थ्री इंटू सेवन ट्वेंटी वन, ओके, आणि डिवायडेड बाय काय येणार आहे त्याला पुन्हा थर्टी फोर, सेवन इंटू मायनस थ्री मायनस ट्वेंटी वन. अगेन सेकंड रो सेकंड कॉलम, थ्री इंटू वन थ्री, अँड सेवन इंटू टू फोर्टीन, ओके, अँड डिवायडेड बाय असेल सेवन्टीन, अँड इज इक्वल टू आहे आपल्याला वन झिरो झिरो वन. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, फक्त ह्या मॅट्रिक्स, हे दोन्ही मॅट्रिक्स काय आहेत, इक्वल आहेत. सो बाय इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस, इक्वॅलिटी काय सांगते की इथला ए वन वन हा इकडच्या ए वन वन या इलेमेंटशी इक्वल असतो. सो तुम्ही हा इलेमेंट याच्याशी इक्वल घ्या किंवा हा इलेमेंट याच्याशी इक्वल घेऊ शकताय. सो मी हा घेणार, म्हणजेच काय, एक्स मायनस फोर अपॉन सेवन्टीन इज इक्वल टू आपल्याला मिळेल झिरो. सेवन्टीन मल्टिप्लाय करा, सो एक्स मायनस फोर इज इक्वल टू झिरो, अँड देन फायनली वी गेट एक्स इज इक्वल टू फोर. सो आवर ॲन्सर इज ऑप्शन डी. ओके, हे क्लिअर झालं, ठीक आहे, आपण थांबूया इथं.